युवा नेत्यांनो विकासावर बोला, प्रेस प्रेस चा खेळ पुरे आता। देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे, नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय, मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एक चा पर्याय आहे। नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी, त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। ग्रामपंचायत निकालावरून खानापूर तालुक्यात शेयवादाचं राजकारण तापलं आहे। सुहास बाबर व वैभव पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे। दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। तुझ्या किती आणि माझ्या किती यावर दावे प्रतिदावे चालू आहेत। गेल्या 2-3 दिवसांपासून युवा नेत्यांचा प्रेस प्रेस खेळ सुरू आहे। दोघांनीही आरोप प्रत्यारोपाचा सोपा खेळ बंद करून विकासावर बोलावं अशी लोकभावना आहे। तालुक्यातले हे दोन्ही युवा नेते अधूनमधून प्रेस प्रेस खेळत असतात। त्यांच्यात अचानक कलगीतुरा रंगतो। दोघांच्या एकमेकांवर टीका करणाऱ्या 2-2, 3-3 प्रेस होतात आणि हा खेळ थांबतो। त्यानंतर दोघेही सुप्तावस्थेत जातात, ते पुन्हा प्रेस प्रेस खेळायलाच बाहेर येतात। तालुक्यात अनेक प्रश्न आहेत। सामान्य माणसांच्या खूप व्यथा आहेत। लोकांना साधं रेशन कार्ड वेळेवर भेटत नाही, उतारे दाखले मिळत नाहीत। प्रशासनात परवा एका दाखल्यासाठी 1,500 घेताना सेतूतल्या महिलेला पकडले। जिथे तिथे सामान्य लोकांची लूट सुरू आहे। रस्त्याचे, गटारीचे, भूमिहीनांचे, बेघरांचे प्रश्न आहेत। दोन्हीही युवा नेते आमदार पुत्र आहेत, वारसा आहे, वय आहे आणि गुणवत्ताही आहे। दोघांनीही गावागावात जावे, लोकांना भेटावे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झगडावे, झटावे। निवडणुका झालेल्या सगळ्याच ग्रामपंचायती तुमच्याच आहेत। काही गावात सत्ता आली असेल, काही गावात नसेल। जिथं सत्ता आली आहे तिथेही आणि जिथं सत्ता आली नाही तिथेही त्या गावच्या विकासाचा आग्रह या नेत्यांनी धरावा। या प्रत्येक गावात दोन्ही गटांना मानणारी, मतदान करणारी लोक आहेत। तेव्हा या गावांना जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहावं। सामान्य जनता मेटाकुटीला आलेली आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ताकद लावावी। इट्यात बसून प्रेस प्रेस खेळण्यापेक्षा त्या प्रत्येक गावात जावं। गावात कुठे रस्त्याची गरज आहे, कुठे गटारीची गरज आहे, कुठं पाण्याची गरज आहे, कुठल्या गावात किती लोक बेघर आहेत, कुठल्या गावात किती भूमिहीन लोक आहेत, कुठल्या गावात किती निराधार लोक आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत, त्याचा अभ्यास करावा आणि त्यासाठी पूर्ण ताकद लावावी। दोघांच्याकडे जेवढ्या ग्रामपंचायतीची सत्ता आली आहे तेवढी गावे येणाऱ्या 5 वर्षात आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत। 5 वर्षांनी किंवा वर्षावर्षाला या दोघा नेत्यांनी पत्रकार परिषदा घ्याव्यात। सदर पत्रकार परिषदेत अमुक अमुक गावाला आम्ही इतका निधी मिळवून दिला, अमुक अमुक कामे केली याची आकडेवारी जाहीर करावी। प्रेस प्रेस खेळायचेच असेल तर अशा विधायक पद्धतीने खेळावं। बाकी आरोप प्रत्यारोपाचे राजभिंडे खेळ पुरे आता। प्रेस प्रेस खेळून झाल्या असेल तर निवडणुका झालेल्या तुमची सत्ता आलेल्या गावांचा विकास डायग्राम तयार करून कामाला लागावं। लोकांचे जगणे सुसह्य करावे अशी सामान्य जनतेची भावना आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, बीटा।